कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा आणि रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिलाच युवा महोत्सव 3 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना त्यात पुढे जाण्यासाठी उद्युक्त करण्याच्या या महोत्सवाचा मानस असल्याचे या युवा महोत्सवाचे आयोजनातील प्रमुख सचिन क्षीरसागर यांनी BM न्यूज मराठीला सांगितले. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आयोजित पहिला युवा महोत्सव धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे. तरुणाईचा दिवस, तरुणाईचा जल्लोष असा असलेला हा युवा महोत्सव पहिल्यांदाच आपल्या सातारा शहरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ स्थापन झाल्यापासून आपण आयोजित केलेला आहे. खूप दिवसांचं सातारकरांचं स्वप्न होतं की आपलं हक्काचं एक विद्यापीठ इथे असलं पाहिजे आणि ते विद्यापीठ आपलं गतवर्षी स्थापन झालं व त्या गतवर्षी स्थापन झालेल्या युवा महोत्सवाचा मान आज धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाला मिळालेला आहे. आज आपण या कॅम्पसमध्ये बघू शकतो की टोटल 19 इव्हेंट्समध्ये आज विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे, ज्यामध्ये YC कॉलेज, शिवाजी कॉलेज व DG कॉलेज या 3 कॉलेजचा हा विद्यापीठाचा युवा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. सकाळीच आज इथे उद्घाटन झालं. आप्पी फेम, संतोष पाटील, त्याचबरोबर प्रेम चित्रपटातील कलाकार व असे दिग्गज मंडळी, ज्यामध्ये सर्व विद्यापीठाचे कॉलेजचे प्राचार्य असतील, डीन डायरेक्टर्स असतील, अशा सर्वांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीमध्ये आज या युवा महोत्सवाचं इथे उद्घाटन संपन्न झालं व त्यानंतर या कलागुणांना, या कलेला सुरुवात झाली. भारतीय समूहगीत आपण पहिल्यांदा या ठिकाणी पाहिलं की या कॅम्पसमध्ये आयोजित केलं, त्याला अफलातून असा प्रतिसाद सकाळपासून मिळत आहे. तर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एक व्यासपीठ जर उपलब्ध करून दिले, एक संधी जर उपलब्ध करून दिली, तर हेच विद्यार्थी उद्या भविष्यामध्ये मोठ्या चित्रपटामध्ये काम करू शकतात. तर त्या तरुणाईला फक्त योग्य दिशेची व व्यासपीठाची गरज असते. तर ते काम रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केलेलं आहे. व मी आपल्या या सर्व चॅनलचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आमच्या कॅम्पसमध्ये येऊन आमच्या मुलांचा या ठिकाणी कौतुक सोहळा पाहून तेच एक मुलांचं जे कौतुक आहे ते दुसरीकडे पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं, त्याबद्दल मी खरोखरच या चॅनलचा आभार मानतो. व मी प्राध्यापक सचिन सूर्यवंशी, सांस्कृतिक विभाग प्रमुख, या सर्व प्रोसेसचा आयोजक, त्यामुळे आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.